तुझ्या डोळ्यात पट्टी बांधायची. नको नको. हे काय राहत मी तुला शिवलं ना आता तुझी पाहिजे. नको नको. मला जळायला द्यायचं. तुझी जला तर आई मारेल. आई कधी मारते वाटत? माझी आई तर मला कधीच मारत नाही. अरे त्याला सावत्रही आहे ना. मी सांगेन बरं का तुझ्या आईला मारू नका म्हणून. दे दे तुला
अतुल ए अतुल, अरे उठायचं नाही का आता? चल पाणी कोण भरायचं ते उठा दे चल. हे पेढे कोणी आणले? जीवेने डाल दिल खोटं बोलला सर. सांग कोणी आणले? बाबांनी काल नाशी आणले. आणखी वर तू खोटं बोलतो? हा अहो मारू नका त्याला, खरं बोलतोय तो. मीच काल रात्री त्याला पैसे आणून दिले होते, तो उपाशी होता म्हणून. आता तुम्ही खोटं बोलणारच ह्याला वाचवण्यासाठी. मला माहितीये तुम्ही याची बाजू घेणार म्हणून. अगं पण तुम्ही सावध राही पडले ना त्याची, तेव्हा तुम्ही याची बाजू घेणार. अगं पण खुशकर घ्या याची बाजू, होऊन दे याला सोडता. चल रे. अगं पण मी काय सांगतो ते ऐकून तरी घे. माझ्या बाबांनी माझ्या करता खेळाची आग गाडी आणली आहे, चल तुला मी दाखवते. नको मी फक्त काय ना करतो, तू ना आलास तर म्हणजे तुझा टिपू करेन. बर येतो. तुझ्याकडे आमच्याकडे एक सुद्धा नाहीये. तुझ्या आईने आणलं तुला? हो. ऐका काय आहे ती ट्रॉली बस आहे. हे नव्हे हे. अरे तो टेलिफोन आहे. टेलिफोन? हो टेलिफोन. ते तो लांब लांबच्या माणसाशी बोलता येतो. हो हो आमचे बाबा एका दिल्लीच्या माणसाशी बोलत होते. हो माझ्या आईशी बोलता येईल का? हो येईल की चौपाय. हा का टेलिफोन उचलायचा, मोह्याचे नंबर फिरवायचे आणि मग हॅलो 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 करायचं. थांबा मी तुला करून दाखवते. रूम बुकिंग सर, काय पाहिजे आपल्याला? बोल आता. हॅलो हॅलो हॅलो, मी अतुल बोलते, मला आईशी बोलायचंय. कुणाच्या? माझ्या. पण नंबर काय? माहिती नाही. मी राहते कुठे तुझी आई? देवाच्या घरी. विशेष सगळं ही गंमत पाहिलीस का? कसली गंमत? एका लहान मुलाला देवा घरी गेलेल्या आपल्या आईशी टेलिफोनवर ना बोलायचंय. असं मी बोलते. कोण बोलते? मी अतुल बोलते. आई तू आली? हो बाय. तू बोलवलंस ना मला. हो ऐका माझी आई बोलते. बोल बोल. आई काय बाय कशाला बोलवलं? तू घरी नाही, सगळं नाही आहे. अलकाला आहे, श्यामला आहे, मुलीला सुद्धा आहे, मलाच नाही. नोकडी मला सुद्धा तुझ्याकडे यावंसं वाटत रे बाळ. पण हा देवबाप्पा की नाही मोठा आपल पोटा आहे बघ. त्याच्याकडे एकदा माणूस गेलं तर ते परतच पाठवत नाही कधी. का मी दंगा केला म्हणून? बाबा म्हणत होते की मी दंगा केला म्हणून तू गेली. परत नाही मी दंगा करणार, तुझी शपथ न करणार. तू लवकर ये, तू मला तू देवाच्या घरी घेऊन जा. असं बोलू नये बाळ. देवाच्या पायावर उमलेली फुलं पडतात, कळे ना ते. तुझी कळी अजून फुलायची आहे. पण तू जेवणच आहे की तुझे मला अट्ट कर. माझी नवी आहे ना ती मला रोज वाटते.
आज मेरे जीवन की जगत नहीं तुम मेरे सारे को काम समझे मेरे सारे को तो पता ही नहीं तुम जानते हो देव बाप्पा ने तुझे नहीं आई वो राग वाला तो राग वाला ना तुझे आई चांगली वाली तुझे पर अपन ये तो जाते हैं उसी वाला ना तो देव बाप्पा राग वाला माचा आई आई अरे बोल तुझे अरे तम क्लाव बोली ना तुझे सी अतू ये जैसा तुम्हें खाला हूँ मैं नुको मालूम नुको अच्छा काय रे मैंने माहिती है जाई में तुला जेवाला कष्ट नहीं जी ये ना बात सही ना रे मैं तो मुझे जस्ट बोलना नहीं है घर कामा शिवाय बाई मी जाते आपली माहेरी आहो
मुलांच तू माहेरी जाऊ नकोस मी तपला जातो ऑफिसची वेळ झाली आणि हे बघा दुपारी लवकर जेवायला या बघता काय असं हो आणि कायरी काढत्या वडिलांना एकटे गाठून चाळ्या करतोस काय माझ्या तुझ्या आणखी वरती खोटं बोलतो हे चल आधी चूल पेटून दे आणि वाड्याकडलं सामान घेऊन ये चल आला माझा बा आणलं सगळं सामान छान आहे त्या समाज पण बरं चला आता हात पाय धुवून धुवून घ्या कपडे बदला मग तुम्हाला छानशी पोळी भाजी खायला देईल हा अरे असा टक लावून का पाहतेस माझ्याकडे वेगळी दिसते का मी तुला चला आता लवकर हात पाय धुवून घेऊन घ्या हो ते तिला करता लवकर आता कपडे बदला आणि हे आले की आपण जेवायला बसू हा बर आले ती उंबरठोर मातून बसली काय झालं का कर्म माझं आजकाल चोऱ्या होऊ लागल्यात आपल्या घरात चोऱ्या हो रोज 8-12 रुपये नाहीसा होतो कधी कानावर घातले का मी तुमच्या पण आज चक्क 10 रुपयाची नोट नाहीशी झाली सकाळी तुम्ही दिलेली 10 रुपयाची नोट अगं चुकून कुठे पडली बिडली असेल शोध नीट इतकी एंधळी नाही मी चांगली फडताळ ठेवली ती मग गेली कुठं फडताळाने गेली असेल अतुला विचारलं का त्याचा संशय कसा घेईन मी किती झालं तरी सावध राहील मी त्याची बर मी विचारतो चलो अतुल अतुल काय बाबा तू 10 रुपयाची नोट पाहिलीस कुठं 10 रुपयाची नोट नाही खरं सांग खरंच नाही अहो तो खोटं नाही सांगायचा उगाच जाऊ नका त्याला हो तुमचा नेम नाही घरची सुद्धा घ्याल तुम्ही त्याचे घ्यायलाच हवी ये रे अहो पण मी म्हणते तू काही म्हणू नकोस काढ्या इथून मदत केली तुझी आणि त्याची तरतरी करीत होतीस अय्यो मला काय कल्पना तुमचा मुलगा इतका बनेल असेल म्हणून काय रे हा कुठे शिकला जाणार चोरीचे हा हो हो हा बाबा मारू नका मी तोडे नाही केली तुमची शपथ आईची शपथ ए माझी शपथ घेऊ नकोस माझा जीव एवढा वरणार नाही या वयात हे रुंद तर मोठे पण काय करते हा ते काय नाही तुला चांगले तर खाल्लीच पाहिजे अहो मार खाऊन खाऊन तोडका झालाय तो तुम्ही असं करा आजच्या दिवस त्याला घरातच छू नका अगदी रात्री सुद्धा जाऊ मी त्याला घराबाहेर चल रे हो घराबाहेर चल हो बाबू मी कधीच चोरी केली नाही चुप करून करून खोटं बोलतो आणखी चल 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 चल
वर्दी देऊन अतुलला देतो पोलीस थाना मग तो होईल तुमच्या मनासारखं सोपा तुमचं समाधान होईल ज्यादा निशा हो गई निशा तो पहले मैं तुला नशा कर ज्यादा नहीं आदर नहीं अरे हा सगळा चोरीचा मामला आहे ठाऊक आहे ना तुला चोरीचा मामला चोरीचा मामला असला म्हणून पाहिजे चोरी प्यायला चोरी हो आणखी नव्हता घालायला सांगा नाही आणखी नाही मिळणार जास्त तुम्ही जवळ पाहिजे का तुला शंकर बेहोश मालक बेहोश का पिण्याचे पहिले क्या संगी हा बेहोश था पीने के पहले अब होश आया है पीने के बाद मालक फक्त एकच ग्लास एक नाही मिळणार नाही अजून मी ओळखू शकतो ती ओळख ती आठवण तुम्ही सेनेसाठीच किती आता बुकाचा मी तुम्ही गेला नाही तर उद्यापासून तिथे यायला मिळायचं नाही अरे कुणा समोर मिजाज करतो एवढी कुठे पैसे टाकले ते म्हणून शक्य असली टाकू काय दुनिया बा कुणाला दारूची नशा जगते तर कुणाला पैसेची नशा जगते घेऊन टाकली पैसे आणि हे आणि
अरे पण शंकर इतके जास्त पिणं चांगलं नाही. अरे मुळात दारू पिणंच चांगलं नाही. तरी आपण पिटल का नाही? पिटल ना. आणि एवढे दिवशी दारू पिणं काय आणि एवढे एवढे दारू पिणं काय? वीस ते वीस. ये जगह के लिए मालिक को पकड़ दिया हमने. चल बस. किती समजावू तरी कळेन, किती समजावू तरी कळेन खुळ्या मनाला. जळते आहे काय म्हणते सांगू कुणा. हा माझा मार्ग तुमचा.
अतुल अगं ऐकलंस का अतुल हे अतुल काय झालं असं कुठे पत्ता नाही आहे आज गेला असेल कुठेतरी मित्राकडे कुठे गेला भूक लागल्यावर आताच परत घरी येईल अरे खरोखर कुठे गेला असला तर परत झालं तुमच्या अजून खोकला गेला चला चहानी चाललाय अतुल बेटा अतुल चला म्हणजे पण कुठे गेला मग तसं सांगितलं का नाही मला किती दिवस उपाशी मग मला पण सांगायला काय दातली बसली की काय हे बघ ते समोर इलांडीचं हॉटेल आहे ना तिथं म्हणा एक कप चहा एक कप दूध आणि दोन गुण नसता लवकर पाठायला सांगितलं म्हणा शंकरने सांगितलं म्हणून सांग आमचं काय हो आधा ना पिता हॉटेल मी खाणार मस्जिद नसतो ना त्यांच्या दादा तू माझं काय तुम्ही लग्न करून टाका अहो म्हणजे सगळ्या कटकटी वाटतील लग्न माणसानं वाटेल तो गुन्हा करावा पण लग्न करण्याचा गुन्हा करू नये
तुकड़ा पानी नेऊन चाललाय आणि शेगडी पेटून जा बरं ऐकला का आओ आलो आलो आणि सरकार दादा तुमचं पटलं आपल्याला ओरडायला काय झालं म्हणजे मी एकटीने सर्व काम करायची तुम्ही कुठे फिरायला जाता चला कामावर ते चांगलं गेलं ते सतरांना मी कमाल काय लाय साहेब मला कामावर जायचं समजलं मी ते राहू का काय नको नसती बॅड नको माझ्या मागे पैसे पगार आला एक काम करायचं एक तिकीट मी तू घाल किती अरे तेवढ्यासाठी तर मी त्याच्या घरी गेलो होतो आज सकाळी पण आमच्या सौभाग्यवतीने मध्येच उरडून सगळा घोटाळा केला मग मी काय करू तू असं कर तू आला नसता तिच्या एक तिकीट घ्यायला तुला ऐकेल तू तिथं कारखाने त्याला काय झालं एक कारखान्यात आपले धंदे केले तर संकट लागेल ना सगळ्यांच्यावर आणि काही घरी त्याच्या शंकरचा काय दैवार तो कसं घेतोय तिकी अरे पण अरे कमाला कमाला काम पडले बसले नसते धंदे कर तो पलाण बघू अरे माधव कुठं आहे आदे ए माधव काय शंकर दादा आज सकाळी सगळे सामान चालू केलाय तोंडाचा काय रे पहिले हॉटेल उद्याला काय झालं हो मी खाली नव्हतो का मग कसे होते ना दादा तुमच्या डोक्याचा कार्बोरेटर एकदम कंडम झालेला दिसतोय आजकाल हा बरोबर पण काम झालं का गाडीचं हो काय काय कळतच नाही सकाळपासून प्लस साफ केले कार्बोरेटर साफ केला तेलको पण साफ केला पण दादा गाडी स्टार्टच होती असं काय झालंय अरे ही कॉईलची वायरच बसवली नाहीये मग गाडी स्टार्ट कशी होणार असं आहे मग आमचा प्लेट आला खालीच बघत होतो वा वा कमाल आहे दादा तुमची पाहिल्या बरोबर जजमेंट पण दादा आता पाना फिरत जन्म काढणार तुम्ही काय करू म्हणतो हो मोठ्या एखाद्या कारखान्यात कमाल राहाल तर शिकार पैसा कमाल आता तर गॅरेज काढाल अरे करायचं काय पैसा मिळवू आणि कुणासाठी आपण एकटे जन्माला आलो एकटे जाणार दो टाईम खाणार एक टाईम बस आणखीन काय होत पण दादा एकदा दैवाचा पाना फिट बसला ना की सगळी चक्र आपोआप फिरायला लागतील अरे गोळी मारतो दादा दैवाला आपला हात जगन्नाथ तर ते बॉनट बंद कर आणि गाडी पासून ते परमपणे डिलिव्हरी दे फरकमार उभं राहू नका दादा घरी प्रोग्राम करायची तुमची कल्पना मात्र बेस्ट फरक ते कसं काय हो प्रायव्हेट गाडी असताना टॅक्सी कशाला बसायचं आम्ही तेच म्हणतो पैसे खर्च व्हायचे आमचे आणि रुबा मात्र त्याचा हो ते नकोच बोल अरे वा दादा घर अगदी ओव्हरऑल केल्यासारखं दिसत आहे तुम्ही सुधारल्या का बसून अरे मी काहीच केलं नाही यातलं म्हणजे का दिवा कोण लावला ओके लावला तू बराच हुशार दिसतोय आत ये दादा नवीन पोरग्या कामाला ठेवला वाटतं खेळ आहे काल रात्री माझ्या खाते खाली येऊन झोपला सकाळी मी जर दुधपाव खायला दिला
नसिबाला कशाला चिरतून घेता होगी तुमच्या फटफटीला ही साईडकार कशाला अरे कसली साईडकार रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा आपण दूध पाहतो हे तर माणसाचं पोर आहे कृतज्ञ आहे पोरव आहे ना अजून माणूस झाला की होईल कृतज्ञ इतरासारखा ये रे बरा ये काय नाव तुझं माझं नाव अतुल सकाळच्या हॉटेलमध्ये जा आणि चार सोडा सांग आणि तुझ्याकरता जेवण सांग आणि तुम्ही ना जेवणा मी जेवत नाही रात्री तुम्ही काय नाही जेवत रात्री तुला काय करायचं शंकर दादा लॉटरी माझा विश्वास नाही आपण 5 रुपये दैव आजमायला काय हरकत आहे माझं दैव मला चांगलं पाहिजे घेऊन टाका ना काय घेऊन 5 रुपये तुझ्या पोराचं दैव आज होईल हा बघा आड बघूया तिकीट पडते अच्छा थँक्यू जा सोडायला जेवून घे निघतो जोड चला शोधण्यासाठी वणवण भटकत होतो मी काय असं चुकून त्या पोरासाठी भटकत होता त्यावेळी त्या बोलू पत्त्याने वरती दिली त्यात आपलीच बेअबरू झाली असती तो पोलिसांना सापडला असता आणि त्यानं सावध राहायच्या छळामुळे आपण घर सोडलं असतं सांगितलं असतं तर काय तर मला तोंड करायला तरी जागा राहिली असती का मला त्याला शोधायला हवं खूप छान शोधत बसा मी जाते आता जा माहेर जातो म्हणून नेहमी कसा धमकावते आत्ताच्या आत्ता जा आता का थांबली जा ना मुलगा गेला तर बायकोही जाऊ द्या माझ्या मनाचा विचार केलास कधी तू मुलाच्या विधानं बापाच्या हस्ते तुम्हाला काय आता नाव उचलायची कल्पना नाही होती तुला जा चालायला जा तू एक सभा होते मला एक सभा होते आपण असं काय करताकडे चेष्टा केली मी तुम्हाला एकटं सोडून जाईन का मी कधी आणि आतून काय मला नकोच झाला होता हो पण चिस्तीसाठी मला कठोर व्हावं लागलं तुम्ही काही काळजी नका करू तो आपणच परत घरी येईल असा त्रास नेहमी करून ठेवता झिपा मी एक छानसा त्या करणार ना तुला सांभाळण्याचं वचन घेतलं तोच माझ्याकडून मी ते पाळू शकलो नाही उमा क्षमा कर मला क्षमा कर खरं सांगू माझ्या दोस्तापेक्षा बायकोपेक्षा ही बरी ही ती कशी प्रामाणिक असते तिथे हो आणि आपण प्रामाणिक असतो इथेही खरं सांगू दादा हिची माझी पैठण झाल्यापासून मी हिच्याशी प्रामाणिक बिचारी स्वतः काय बोलत बोलायला आणि लोक म्हणतात
आणि या ग्लासात मोठ मोठी राज्य बुडायची या हो भावड लेखायचे आणि ही घेऊन ठरता येत नाही त्याने हिच्या वाटेत जावत दिसा शुभंकर कल्याण आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमस्तुते देवा मला चांगली बुद्धी दे अरे कुठे सापडलं तुला इथं बीत अडगळीत पडली होती तुम्ही लावली या घरात देवाने अडगळीतच राहायला पाहिजे स्वर्गात तुटा आपण आरामात राहतो आणि आम्हाला इथं असल्या जागेत ठेव मोठा स्वार्थी आहे ना अप्पलपोटी हा दे तू छान असेल ना तर देव आणि दैव यावर मुळीच विश्वास ठेवू नको समजलं ना तुला खात्री आहे पोराबद्दल हा पोसा सीआयडी का नाही सीआयडी अरे बस म्हणजे सीआयडी माझ्या तुला जास्त बनलेली दिसते नाही दादा सीआयडीनी असली पोर ठेवले असं म्हणता म्हणू दे बस पण तू काय या ग्लासात ठेवलेस पिऊन नाही पिऊन लाईट दिन का बघतोच का माझ्याकडे सारखा तू का आला तिथ तुम्ही काय तिथं सरबात त्याला कशाला देतो हे बघ लाल मुलांना सरबत द्यायचं नाही बरं का समजलं जाता जेवण करून घेऊन झोप पण काय रे त्याला कशाला सरबत देतो मोरू कुठला थोडं नगर नाही दादा असेल नको आता आग्रह नाही पाठ माझी टाकी आता अगदी फळ झाली जॅक लावूनच उठवलं पाहिजे दादा अच्छा समजलं संभावून झाले हो काय रे काय रे काय मी जातो मग जा ना जा दार लावून घे काय रे बाबा हो तुम्हाला झोपायचं आहे ना हो चला तोड सावरायचं आता सावरून तरी काय उपयोग जे विसरण्यासाठी प्यायचं ते पिऊन सुद्धा आठवल्याशिवाय राहत नाही आता जीव लावू नको सगळे पुरा जीव लावू नको जो माझ्या जीव लावतो ना त्याला देव मायापासून दूर नाही जा जाऊन झोप जा
काय आजही ऑफिसात गेला नाही? बाहेर तरी उघड. काय झालं? चेहरा काय? एक वाईट बातमी सांगायची तुला. आपण विषयी तर काय बरवायत नाही ना? त्याच्या विषयी माझ्या विषयी कसली ऑफिसातून सस्पेंड करण्यात आलं मला. कशा करता काय केलं तुम्ही? मी काहीच केलं नाही, केलं मित्राने. म्हणजे मध्ये काही दिवस तुला शोधण्यासाठी मी ऑफिसात जात नव्हतो. त्यावेळी कॅशची माझी जबाबदारी ऑफिसमधल्या माझ्या एका मित्रावर मी टाकली. बरीचशी रक्कम घेऊन पसार झाला तो. पोराच्या शोधा करता तुम्ही नुसती भानगड करून बसला. तो बाबा तरी नव्हता. आपणच कमनशिबी आहोत. मला तर असं वाटतं अतुलशी त्या कोऱ्या पोराशी आपण ज्या तऱ्हेने वागलो त्याचा छाप तर होत नसेला. कावळ्याच्या छापाने गाई मरत नसतात. तो स्वतःहून परत गेला. त्याचं पाप आमच्या माथी कशाला? तुम्ही आपलं तुम्ही घ्या. मी चहा करून येते. अतुल अतुल कोण दादा? अतुल काय झालं? कोण मग थोडीशी चक्कर आला सकू वाटते. हो काय खाल्लंस का? मग मी थोडस तुझ राहिलेलं सरबत घेतलं. सरबत घेतलं? काय घेतलं? मी काल घेतलं. मी घेतलं तू म्हणून घेतलं? लहान मुलांनी सरबत घ्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना तुला? मी तुला नाही सांगणार दादा. आजची शपथ नाही झालं. मला मारू नका दादा. एखाला आयुष्य देता त्याने लढा लावतात पुरवायचो. दादा टायरमध्ये हवा जरा आज कमी झाली असं आणि म्हणून तर तुला घरी आणलो. बस शिल्लक आहे ना त्या दिवशी थोडीशी आहे का? हो बस थोडी थोडी हवा भरू म्हणजे गाडी जाईल स्ट्रेट गॅरेज मध्ये. अरे ती बाजी नाही तू. ए तू इथली जी बाटली काय झाली सरबताची? उठून टाकू सगळं सरबत. का उठून टाकू? ते वाईट असत असं तुम्ही घेतलं ना. अरे वा देवी असती ना जास्त आवाज करायला लागले. कुठला कोण आला असता दिला बटलो डोकं. माहित काय फुकटच गिळायला मिळते म्हणून मागे आले का? मागे आहे का मारा मारा कधी आहे मारत होते तुम्ही मारला. मला कोणीच कोणी नाही. मी नाही आणि राही मरून जाईल. मला नाही ते राहायचं. कुठे चालत? आणखी नाही मारा मारा. मी नाही मारा मारा मारा. नाही मी नाही मारणार. तुम्ही मग राहणार इथं? सरबत पिण्यासाठी मी नाही जाणार. नाही सोबत खरंच नाही. हस हस ना
हालते अजून शंका वाटते तुम्हाला माझ्या प्रेमाबद्दल? तुझ्या प्रेमाबद्दल नाही, तुझ्या घरच्या लोकांच्या बद्दल. मी असा साधा मेकॅनिक, ना आजार ना पिछा. तुला सुखी करण्याकरता पैसा नाही, तुझ्या रूपाला साजेल रूप सुद्धा. पण बायका मनावर प्रेम करतात पुरुषांच्या. मला ठाऊक आहे तुमचं मन फार मोठं आहे. आभाळातले पांढरे ढग दिसायला सुंदर दिसतात, पण जीवन फुलवायला मात्र काय ढगच लागतात. तुम्ही सोडणार नाही ना माझा हात? हात याचा शंकर सामावला होता, पण तुम्ही तर माझ्या रोम रोमात सामावले आहात. तुमच्या श्वासावर मी जगते. तुम्हाला कल्पना नाही खूप खूप स्वप्न रंगवले मी माझ्या संसाराची. तुमची साथ मिळाली तर सारी खरी करून जाते. ही स्वप्न खोटी पण नाही करणार? नाही शंका नाही, मी तुमचीच आहे. तुमच्या पायाची झोळ माझ्या कपाळाचं कुंकू मानले आहे. लहानपणापासून मला वाढव त्यांच्या संकटात त्यांच्या अभ्रू रक्षणासाठी मी स्वतःला विकून घेतलं. माझ्या कर्तव्य पूर्तीसाठी मी माझ्या जीवनाची आहुती देते. त्यात मी जळणार आहे, पण त्याचं मला काही वाटलं नाही. मी पण जळणार आहे, पण मला माहित आहे तुम्ही त्यात होरपवणार आहात. ते मला सहन होणार नाही. या वेदना मला आश्चर्य करत. मला विसरून जा, मला विसरून जा. या आयुष्यात मी पुन्हा कधी तुम्हाला भेटणार नाही. मी तुला आता कुठं पाठवणार, कुठं पाठवणार?
मी तुला आता खूप मोठ करणार, खूप मोठ करणार, इतकं मोठ करणार की देवाच्या घरनं पाहणार तुझ्या आईला तुझं मोठ गुण दिसत. माझ्या मांडीवर झोपणार ना. काय विचार काय ठरलाय तुम्ही कसला? नाही अतुलला घरी तर ठेवला, पुढं काय? टॅक्सीसाठी मोटर आणली, मीटरचं काय? हो मी त्याला काय गॅरेजमध्ये आणणार नाही. हा मला वाटतं शाळेत घाला होता. हा शाळेत घाल. अरे पण शाळेत घातलं तर नाव काय लावायचं तुम्ही? लावा की तुमचं माझं. मी काय बाप नाही घेत दादा, जन्म देणाऱ्यापेक्षा पाळणाऱ्यालाच बाप म्हणायला हवं. मी शाळेत झालाच त्या असं म्हणजे खर्च आला. आता खर्च येणारच. अहो मोटार म्हटली की पेट्रोलचा खर्च आला. दारू तर सोडलीच आहे, आता सिगरेट सोडणार आहे हळूहळू. तेवढाच खर्च वाचेल. आणि मी शाळेची फी आली, कपडे लत्ते आले, पुस्तक आली, एका माणसाचा खर्च आलाच. येऊ द्या हो, त्याचं काय मोठं. पण तुम्ही त्याला शाळेत झालात तर त्याचा माझ्या वेळेला वेळ लागणार नाही. पाच मिनिटात बरे बसून टाकू. आणि त्या गाडीचं काम कर लवकर. आता शाळेत जायचं, अभ्यास करायचा, खूप खूप मोठं व्हायचं. चला अरे वा, अभ्यास जोरात चालला आहे आज. माझी परीक्षा आली आणि सगळी उत्तर बरोबर दिली. अरे वा, पण दादा आज तर तुम्हाला उशीर काय झाला? अरे आज पासून जास्त काम करायचं ठरवले मी. कशाला? जास्त काम केलं की जास्त पैसे मिळतात. तुला खूप 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 शिकायचं ना, मग पैसे साठून ठेवायला नको. म्हणजे तुम्हाला रोज असा उशीर मारून येडा. कामं केल्याशिवाय काय पैसे मिळतात? आता तू मोठा झालास ना, तुला खूप काम करावं लागेल. हो अरे 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 सर्दी झाली वाटत. पाऊस पडला ना भिजलो. हो उद्या तुला छत्री घ्यायला लागणार. बरं तू जेवलास का? आपण एकदमच जेव. अरे पण मला रोज उशीर होणार. मम्मी रोज कमी तुमच्यासाठी. कोणी शिकवलं तुला आता बरोबर बोलायला? चल ताटं करून घे, आपण जेवण करून घे. आधी हात पाय धुवून घ्या. बाहेरून आल्यावर आधी हात पाय धुवून घ्यायचे असतात आणि मग पाणावर बसायचं असतं. आणि शिकव मला. हो बरं मास्तर, तुम्ही म्हणाल तसं. मास्तर उठा ना, सकाळी शाळा तुमच्या. उशिरा गेला तर मास्तर बाकावर उभे करते बरं का? आतून का तुझं अंग गरम आहे. आतून रे आतून. दादा सकाळची माझी शाळा. असू द्या, शाळेत जाऊ नकोस. तुझं अंग गरम झालंय रे, मी डॉक्टरने घेऊन येतो. सकाळपासून ताप उतरला नाही होता. मला जरा शंका येते, जपायला पाहिजे ह्याला. मी इंजेक्शन्स लिहून देतो की सरळ घेऊन दवाखान्यात या. इंजेक्शन्स जरा महाग आहेत, जवळजवळ 60 रुपये पडतील. शंकर दादा कामाला नाही आला.
अतुलची तब्येत फार बिघडली. अरे डॉक्टरने इंजेक्शन आणायला सांगितले, त्याला 60 रुपये खर्च. अरे बापरे, मग मालकाला भेटायला लागू तेवढ्यासाठी. अहो मालक आताच एसटीनं गावाला गेले, 2 दिवसांनी येणार आहे. मग आता काय करायचं? माझं होतं एक पैसा नाही दादा. बरं आपले 2 लोक आत्ताच गेले. कुठं? बाळकवाच्या खिया सरळ घालू चाल. नाही तू नको तिकडे जाऊ. तू असं कर, तू घरी जाऊन अतुल जाऊन बस. मी काही करून पैसे गोळा करून इंजेक्शन घेऊन येतो. जातोस? बरं. अरे त्यातून सोडलेली दारू पुन्हा सुरू करता येत नाही असं थोडंच आहे. सोडलेली राज्य परत घेता येतात, सोडलेली बायको पुन्हा नांदायला येऊ शकते. दारूच काय एवढं काय शंकर? नाही पिढ्या, माझा प्रत्येक क्षण मोलाच आहे. मला फक्त 60 रुपये पाहिजे. म्हणजे त्या पोरासाठी? अरे ते दारू मारायची का पैसे मारायचे? माझ्यातली ये खरे. अरे खरंच मला नको, मला पैशाची अत्यंत जरुरी आहे. उद्या पैसे परत करणार. तुला आत्ता पैसे देतो. एका हत्तीवर एक ग्लास घ्यायला हवा, फक्त एकच ग्लास. आया कबूल? नाही म्हणून नका. या सरिरामा करता एकच चाल आहे, अमर. मला नकोय, मला अमर व्हायचं नाही. मला पैसे मिळाले नाही. तुला पैसे मिळतील पण आमचं ऐकलंच तर हे यार फक्त एकच ग्लास. हे यार एका ग्लासला 60 रुपये आज सहजा काही व्हायच नाही. कुठे मिळेल सगळे लोक? सब सगळे गेले, आज सगळे मिळेल. पैसा निघालो. मला इंजेक्शन पैसे नाही मला 60 रुपये काय नाही. मागचं तुझं बिल राहिलेलं आहे, या लोकांचं तुझं बिल दिलेलं नाही. पैसे का? मी तुमचे सगळे पैसे उद्या देईन. म्हणजे आता काय? मला इंजेक्शन आणते, त्यात पैसे मी उद्या देईन. हे बाग उद्या आणून नाही दिले तर गाठ बांधायचे. लक्षात Thank you.
घरी राहा आली तू येशील माझ्याजवळ पैसे नाही दारू प्यायला पैसे मिळाले मुलाचा जीवन मरणाचा प्रश्न असेल तुम्ही कुठं दारू पीत बसला लाभ नाही वाटत तुम्हाला नाला का तुम्ही बाप म्हणून झाला मी माफ करून काय होतो मुलगा आता गेला तर त्याला जबाबदार तुम्ही आहात आणि त्याबद्दल तुम्हाला कोणी माफ करणार नाही डॉक्टर साहेब काही करू माझ्या मुलाला वाचवा आता मी काही करू शकत नाही इंजेक्शन्स नाही आणि ती देण्याची वेळ कळून गेली आहे आता फक्त परमेश्वरच तुमच्या मुलाला वाचू शकेल डॉक्टर साहेब माझं वाईट गेलं दादा फार वाईट केलं माझा आतून वाचल ते मी आता कसं लागलं पाहतो कुठं पैशाची सोय होते माझ्या पाडचा मला क्षमा कर मला भान राहिलं नाही बुवा काय बसू तुम्हाला तुझी ही डोळ मी जपून देऊ शकत नाही उमा आता फक्त परमेश्वरच तुमच्या मुलाला वाचू शकेल आतापर्यंत मी तुला कधीच मानलं नाही पण आज आज मी तुला शरण आलो तेव्हा माझ्या अतुलचे प्राण तुझ्या हातात आहे त्याला वाचव देवा त्याला वाचव अरे माझ्यावरचं सूप पुरावं त्याला काढतो तुझ्या पाया शपथ आजपासून मी दारू पिणार नाही कधीही कुठलीही वाईट गोष्ट करणार नाही तेव्हा आज पर मला प्रिय असलेले प्रत्येक गोष्ट तू माझ्यापासून हिरावून घेतो पण याला घेऊ नको तेव्हा हा माझ्या जवळच राहू दे याच्या करता मी तुला काय वाटते ते दिन देवा माझे प्राण सुद्धा दिन देवा माझ्या तुला वाटतो इंजेक्शन दिलंय मी तुम्ही जरी तुमचं कर्तव्य केलं नाही तरी डॉक्टरला आपलं कर्तव्य करण्याचा भाग आहे डॉक्टर देवच तुमच्या रूपात उभारलेला मी तुमचे उपकार कसे करू डॉक्टर ते राहू द्या बाकीची इंजेक्शन एवढ्या घेऊन या म्हणजे झालं बाबा तुम्ही रडता नाही रे बाबा कसला बघतो तुम्ही सर्वस्व हत्तू आजपासून तुझ्या घराचं पण निसर्गत नाही पिणार खरंच नाही पिणार पुन्हा रडला तर मी बोलणार नाही तुझ्या एक ग्लास आणि लवकर अंदर चलो नाही मला घाई आहे लवकर पेट्रोल पंपा सारखा तुझं तू काम कर मुका उगीच का कोकडतोय काल रात्री शंकर दादानं बऱ्याच गुप्त्यावर धार घातली म्हणून रेडिएटर तापला तापला
निर्माण आज पास सगळ्यांचा पिणा बाहेर सगळ्यांच्या तोंडाला एकदम सायलेंस अरे ब्रेक लाव ब्रेक लाव ऍक्सिडेंट करतील पिऊन म्हणून आले की काय का पोलीस आले ना धापा टाकायला अरे नाही रे माझ्या अरे सव्वा लाखाचा लॉटरीचा बक्षीस धुळे उघड हे बक्षीस तुला नाही मिळालं शंकर दादाला अरे ही का निकालायची तार शंकर दादा शंकर दादा अरे बघा शंकर दादा आज परीक्षा ना तुझी उत्तर नीट द्यायची बरं का तुझी परीक्षा संपेपर्यंत मी शाळेच्या वरांड्यात वाट पाहतो काय झालं काय सैवाची चक्र फिरली तुमच्या पानानं म्हणजे वा वा दादा भगवान जप देत आहे तो छप्पर बाहेर केले तिकडे सकाळी झुकून आलेस का पहिले दादा मग तुमचं नशीब उघडलं वारा असं होते अहो डरबी 1.25 लाखाचा बक्षीस तुम्हाला मिळालं ते ऐकून तुम्ही भेटत पडू नये म्हणून 1.25 लाखाचं बक्षीस बोला तिथे तार आले कमाल आहे याचा हमकून बोल ना अरे याच्या हाताने काढला तुमचा नंबर हो हो तुम्ही काय करणार 1.25 लाखाचं समज मी तुला दिले तर मला अरे 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 मी समज म्हंटल समज समज तुला दिले तर मग काय हरकत नाही या 1.25 लाखाचं या 1.25 लाखात मी गॅरेज काढणार गॅरेज वा वा बेस्ट आयडिया गॅरेजला नाव काय दिलं गॅरेजचं नाव गॅरेज नाव देणार अतुल गॅरेज वा 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 अरे परीक्षा तुझी अहो मी आलोय पाहिलं चहा तरी देणार का कुठला दिवस घरात चहा साखरेचा एक कण तरी शिल्लक आहे का वाण्याकडून सामान काय आणलं त्याने द्यायला हवं ना चहा मिळायची बाकी थकली त्याची आपण घरातून गुलाबची सारी घरी घेतलं तुमचे खबरदार का काय त्याचं नाव माईक समोर घ्यायचं बरं नाही घेत पण पुरी काय करायचं ते मी काय सांगू तुम्ही पुरुष आहात तुम्हीच ठरवा मग एखादा दागिना दे बघू आता एकही दागिना शिल्लक नाही तुमचे होते तर तुम्हीच मोडलेत तुमचे दिवस आता फक्त महारचे दागिने शिल्लक आहे मग त्यातलाच दे एखादा नाही ते मी नाही देणार असं पण माझ्या आंख्या घड्याळ मी नाही का विकलं तुमच्या घरासाठी तुम्ही केलं काही वाटेल ती करा पण सामान घरात आणा मॅनेजर कोण आहे काय गाडीसाठी आला असाल पण पैसे दिल्याशिवाय गाडीची डिलिव्हरी मिळणार नाही अहो मला मालकांना भेटायचं आहे काही उपयोग नाही मी सांगतो ते काय अहो पण अहो काय अहो मी नोकरी करता आलोय तुमची जाहिरात वाचून म्हणजे आधी सांगायला काय झालं तर खाली दिली आमच्या तुमची वाट दवडली कम 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 एवढंच इंग्लिश येतं मला कम कमी मिळ सर हां मिळा कमी सर वेळ सध्या एवढंच इंग्रजी येत आहे मला
बाला सर हे सर्विस साठी आले हो ना हो बघा माझा पंधरा मिनिस्टर साहेबांची गाडी तयार करून पाठवायला पाहिजे पप्पा वरी डोंट डोंट वरी डोंट वरी मा तुम्ही चुकतोय ना वरी डोंट वरी डोंट वरी डोंट वरी काय कमी सर बघा ना आपण हो काय नाव आपलं राजाराम गोविंद परांजपे पूर्वीचा अनुभव होता काही अकाउंटच्या कामाचा हो हो 15 वर्षाचा आहे साहेब हा पण सुरुवातीला तुम्हाला कमी पगार मिळेल नवीन कारखान्यांचा पुढे वाढत पगार हळूहळू आभारी आहे आपला मग उद्यापासून ही कामं उद्यापासून करायला आजपासून लावा ना उद्या सुट्टी आहे सुट्टी हो वाढदिवस आहे माझ्या मुलाचा असं काय आपण या नसता बरोबर हो होईलच गंमत आणि आमचं माझ्याकडनं नाही माझ्याकडनं माहिती करून घ्या का बरं बरं आणा आता सांगा कुठे नोकरी लागली एका गॅरेज मध्ये कुठल्या गॅरेज मध्ये गॅरेजचं नाव सांगितलं तर तू पिस्त भरते काय नाही भरतात सांगा आतून गॅरेज मध्ये अकाउंटंट म्हणून सर्टिफिकेट न पाळत मला मालकाने कामावर ठेवून घेतलं असं चांगलं पिस्त मारे तुमचा फार चांगलं मी त्याला म्हटलं उद्यापासून कामावर येतो तसे म्हणाले आजच कामाला लागा उद्या येईल गॅरेजला सुट्टी आहे सुट्टी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे उद्या मला उद्या संध्याकाळी बंगल्यावर बोलवलाय समारंभाला हो ना म्हणा ना अरे राम अंडा सोचा दादा उद्या माझ्या वाढदिवसाला तू माझ्या वर्गातल्या मुलांना बोलून असं का छान आणखी नाही दादा आम्ही छोटस कार्यक्रम करणार होता छोटसा कार्यक्रम कसला Thank you.
किती उशिरा? नऊ वाजून गेले की? अगं असं काय, समारंभ संपलाच म्हणून उशिरा? त्यातून मालकांच्या घरचं काम मध्येच निघून कसं येत आलं असतं? बर, हे पेढे. पेढे? कसले पेढे? आज मी फार खुश आहे. असं वाटतं की वाढदिवस घरी काय तुमच्याच मुलाचा होता. हो, माझ्याच मुलाचा होता. काय? हो, वाढदिवस माझ्या अतुलचा होता. आमच्या गॅरेजच्या मालकाने सांभाळल्या त्याला. काय त्याची बडदा, त्याचे कपडे, बंगला, नोकर चाकर, गाडी आणि आमच्या मालकांचं जीवापाड प्रेम आहे त्याच्यावर. प्रत्यक्ष बाप सुद्धा करणार नाही एवढं. अगदी सुखात आहे आपला. मग रडायला काय झालं? तुला काही आनंद झाला? झाला, पण कारण वेगळं आहे. आता यापुढे तुम्हाला नोकरी करायला नाही लागणार. कसलीही गदात पडणार नाही आपल्याला. म्हणजे? उद्या मला तुमच्याबरोबर तुमच्या मालकांकडे घेऊन चला. कशाला? ते उद्या कळेलच तुम्हाला. पण मी बोलेल त्याला मांडवलं आहे की तुम्ही आहे कबूल? हो, बर. आज लेट काय? कामावर यायला उशीर का झाला? साहेब आहेत का? येस. या कोण? ही माझी पत्नी. हा, वाईट. पण तिला साहेबांना भेटायचं. हा, काम प्रायव्हेट असेल तर हो, बंगल्यावर. ऑफिशियल असेल तर हिअर इन. हो, आमचं ऑफिशियलच काम आहे. होईल होईल. नमस्कार. ह्या माझ्या पत्नी. नमस्ते. यांचं काही काम आहे आपल्याकडे. असं बसा बोला. आम्ही आमच्या मुलांनी यायला आलो. म्हणतो कुठला? अतुल, ज्याला आपण पाळलं होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याचे आई वडील? आज आठवण झाली मुलाची? आतापर्यंत माहिती नव्हतं आम्हाला तो कुठे येते. तशी चौकशी केली कधी? गरजच वाटली नसते तुम्हाला. त्याला तुम्ही छळलं, उपाशी ठेवलं, शाळेत न घालता घरकामासाठी राबवलं. तो आमचा मुलगा आहे, त्याला आम्ही घरकामासाठी राबू नाहीतर विहिरीत ढकलून देऊ. तुम्ही जाऊ शकता. तरी मी तुला सांगत होतो. तुम्ही का बसाव? मुलगा आमचा आहे, त्याला घेतल्याशिवाय आम्ही तुम्ही जाणार नाही. मुलगा मिळणार नाही, त्याला शुकूर खूप मोठा करणार आहे. तुमच्या हाती तुमचं आयुष्य बर्बाद करायचं नाही मला. तुम्हाला जर त्याचा एवढा फुलका आला असेल तर मुलगा देऊ आम्ही तुम्हाला. पण त्यासाठी कमीत कमी 25,000 रुपये द्यायला पाहिजे तुम्ही आम्हाला. अरे वा, आई बाप म्हणतो मुलाचा सौदा करता. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज वाटते. जातो आम्ही. तो मुलगा आमचा आहे, तुम्ही तो पोहून आणलाय, तुम्हाला तो द्यावाच लागेल. आता आपली भेट सोडतात. ठीक आहे, चला. मिला, आरोपीच्या शांत आणि निर्विकार शोधावर जाऊ ना. पैशाच्या गोरावर दुसऱ्याचं मूल पळवून आणून ते आपलंच आहे असा आभास निर्माण केला जाईल. एका माता पित्याचे तळतळाट घेतले आहे. एकुलत्या एका मुलाच्या विरहानं त्या मुलाचे आई वडील वेडे व्हायच्या पंथाला लागले होते. त्यानं आपल्या मुलाचा ठाव ठिकाणा करतात ते याच्याकडे आपला मुलगा मागायला गेले. पण पैशाच्या घमेंडीत यानं त्यांचा अपमान करून त्याला घालवून दिलं. सांगा मिला, त्या दीनवाड्या आई वडिलांनी काय करावं? कोण पुसणार त्यांची असली? मग ते साठी व्याकुळ झालेल्या आईला कोण दिलासा देणार तिच्या मुलाशिवाय? मिला, मुलगा याचा नसून त्याच्या आई वडिलांचा आहे हे सिद्ध झालेलं आहे. तरी त्वरित त्या मुलाचा ताबा त्याच्या आई वडिलांना देण्यात यावा असा आरोपी आपण हुकूम करावा अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे.
तुम्हाला काही सांगायचं साहेब? सूर्याजीच्या वकिलांनी सांगितलेलं अक्षर अक्षर खोटं आहे. मी मुलाला पळवलं नाही. सावत्राच्या जाताला कंटाळून तो घरातून पळून गेला. नाही, हे साफ खोटं बोलतायत. हजर हजर, तुम्ही खाली बसा. सांगा पुढे. दोन तीन दिवसाचा तो उपाशी मुलगा माझ्या आश्रयाला आला. त्यावेळी मी साधा मेकॅनिक होतो. मी त्याला आश्रय दिला, शाळेत घातलं. रात्रंदिवस मेहनत करून मी त्याच्याकरता काही कमी पडू दिलं नाही. त्याच्याच पायगुणामुळे मला आज वैभव मिळालं. एखाद्या राजपुत्रासारखी मी त्याची बर्दाश्त केली आहे. मी त्याला शिकून खूप मोठा करणार आहे. यांच्या हाती जर तो परत गेला तर एक हुशार मुलगा आयुष्यात न उठेल. आपणच निर्णय घ्या. त्याच्या आई वडिलांनी फक्त त्याला जन्म दिला, पण मी सहारा दिला, प्रेम दिले, शिक्षण दिले. आज तो सुखात आहे साहेब, याला काहीच किंमत नाही करत. तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी न्याय भावनेपेक्षा कायद्यावर अवलंबून असतं. तुम्ही तसे जन्मदाते नाहीत हे तुम्हीही कबूल करता. होय साहेब, पण पालनकर्त्याला काहीच अधिकार नाही का? उद्या एखाद्या शिल्पकारानं रस्त्यावर पडलेल्या दगडाची मूर्ती करायचं ठरवलं तर तो त्याचा दोष होईल का? आणि उद्या त्याच रस्त्याने त्या मूर्तीवर आपला हक्क सांगून ते रस्त्यावर नेऊ लागला तर हा न्याय होईल का? तुमची उपमा बरोबर असली तरी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. एखादी गोष्ट घडली किंवा नाही एवढंच न्याय पाहतो. का घडली यावर न्याय अवलंबून नसतो. तुमच्या मुलाविषयीचा निस्वार्थ दृष्टिकोन पाहून सुद्धा मुलगा अज्ञान आहे, म्हणूनच तो त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्याचा निर्णय मला द्यावा लागत आहे. थांबा अभिनंदन, आपण जिंकलत, मी आलो. हुकमाप्रमाणे तुमचा मुलगा आज तुमच्या ताब्यात द्यायला हवाय. पण आजची रात्र तुम्ही त्यांना माझ्याकडे ठेवलं तर फार उपकार होतील. आयुष्यात मी कोणापुढे कधीही लाचार झालो नाही, पण आज झालो. ठीक आहे, आजच्या रात्रीने काही फरक पडत नाही आपल्याला. उद्या मात्र आम्ही त्याला न्यायला येऊ. आभारी. फार आभारी. आभारी. दादा चल.
बाबा झोपेत नाही तुम्हाला मला झोपेत नसेल तेव्हा आई मला गोष्ट सांगायची मी सांगू तुम्हाला एक होते दादा एक होता मुलगा दादा फार चांगले होते तो मुलगा फरक होता हट्ट करायचा त्रास द्यायचा अरे बघ तो मुलगा फार चांगला होता दादाच्या अंधारी जीवनात त्याने आपला नंदा दुःख ठेवला आपला प्रेमाचा माई दादाला शाप होता दुर्दैवी होता दैव हात घेऊन माझा लागत होते ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही आलो प्रेम केलं त्या गोष्टी प्रत्येक वेळा दैव हिरवून घेत होतो त्यापासून उद्या सुद्धा उद्या काय दादा माफ कर मनोमा मी तुझा प्रतिक्षण भरू शकलो नाही
ऐक ना अजून उठले नाही मी उठवतो त्याला आपण जाता का साहेब साहेब बाहेर कोणी आपल्याकडे आले पकडून देतो ना बस साहेब तुम्हाला काय बोलतो जागा झाला तर सर्वांनाच त्रास देईल जातो आम्ही राम ड्रायव्हरला म्हणावं उत्त करून अरे अस काय आम्ही नाही का आई वडील तुझे आल्यापासून पाहते सारखं दादाकडे जायचं दादाकडे जायचं खबरदार त्या दादा तुला परत दिसत काय म्हणाला उलटा जात करते खोट कर ना पण एकदा जरी विचार प्रेम कर प्रेमाने बोलते जे तुम्ही कसं आहो समरे दादा कसा येतो इथे मला हे समजत नाही तुला अतुल डोळ्यासमोर नको असताना तू त्याला जबरदस्तीने इथे आणलंस का तुम्हाला आत्ता केव्हा येणार अहो त्या दादाचा सारा जीव गुंतलाय त्या पुरात त्याच्या घरात तुम्ही अतुलच्या आईचा फोटो पाहिलात का मग पाणी मुरते कुठेतरी थोडं थांबा जरा कळत होती की त्या पुरासाठी वाटेल तेवढा पैसा देईल तो आपल्याला दादा आता कसं आलं पळून आलं का
आई मारलो खूब मारलो का मारलो तुम तो नाल बचपन में बाबा मारो कोई नको मारो तुम्हें पाइबे माला गरी पाठी नका बाबा तुम माला गरी पाठी नको मैं तुला कुठे बैठो मैं कुठे बैठो मैं तुम आपस में
मालक आहेत का घरात? हो आहेत, सांगतो मी. महाराष्ट्राच्या भूमीचा कण कण शिवाजी महाराजांच्या पायाशी येण्यासाठी सुखते पायाची मालका आहेत का? आलो म्हणून सांग. दादा मला पाठवू नको घरी, मी जाणार नाही. घाबरू नकोस बेटा, मी आलो. आतून आलाय ना घरात? हो. मुकाट्याने त्याला आमच्या शोधून करा, नाहीतर आम्हाला पोलिसांना बोलावं लागेल. त्याची गरज भासणार नाही. आता तुमचा 25,000 चेक मला ठाऊक आहे, मुलापेक्षा जास्त प्रिय आहे तुम्हाला तो. हा चेक तुमच्याजवळच राहून द्या. तुमच्या बदल तुम्हीच त्याविषयी 25,000 रुपये मागित होते. ते कोर्टात जाण्यापूर्वी केसचा निकाल लागणार नाही. मग आता किती पैसे पाहिजे तुम्हाला? 30,000 रुपये. आम्हाला सौदा नाही करायचा आमच्या मुलाचा. 50,000 रुपये सांगितलं तुम्हाला एकदा. आमच्या वंशाचा दिवा येतो, लाख मुलाचा आधार येतो आमचा. मग त्याबद्दल काय पाहिजे तुम्हाला सांगू? आम्हाला कळून चुकलं की आतून येण्यापूर्वी तुम्ही साधे मेकॅनिक होता आणि हे सारा वैभव आतूनच्या पायगुणामुळे तुम्हाला मिळालं. हे सारा वैभव तुम्ही आम्हाला देत असाल आतून राहून तुमच्याकडे, पण तुम्ही काय देणार म्हणा आम्हाला? जा घेऊन या तुला आमचा. काय म्हणावं काय तुला? सही केली. आतूच्या बदली तुम्हाला या काय लायचं असेल तिला जातो आम्ही. आतून 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 मी ना जाणार त्यांच्या बरोबर. तुझा मुलगी जाणार होता, आपण दोघाला जावं लागेल इथून. कुठे जायचं आपण? आपल्या झोपडीत. हा बंगला, मोटार, गाडी सर्व काही लिहून गेले तुझ्या वडिलांना तुझ्या बदली. हातू तुला हे सगळं पाहिजे की नाही पाहिजे? मला तुम्ही आवडत दादा, दुसरं काही नको. घेणे बेटा, या फोटोवर फक्त तुझा फक्त. तुझ्या किल्ल्या व बंगल्याच्या किल्ल्या मोटारच्या किल्ल्या बस चला. तू अतुल 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 हा अतुल शंकर दादा, मी तुमच्या पाया पडतो. मला ते वैभव नको, ऐश्वर नको, पैसा नको, काही नको. मला फक्त माझा मुलगा पाहिजे. मुलगा तुमचाच आहे, तुम्ही त्याला केव्हाही घेऊन जाऊ शकता. अतुल तुझ्या बापाला संपर्क करत जाऊ नकोस. मला ठाऊक आहे तुझ्या चर्चेला खूप आवडत राहील, पण मी काही त्याशिवाय जाणार नाही. तुझ्यामुळे झाले का? मी तुला माझ्या पुलापासून ठेवते राहते का म्हणून त्याला घर जोडलं आणि आज त्याची सुखाची सावली हिरावून घेतली. त्याच्या आईनं ठरलं का? पण तू आई आई म्हणून त्याची लायकी नाही तुझी. आईच काय पण तू म्हणून तुझी तुला लायकी नाही तुझी. पशु म्हटलं तुला तर पशुंदा देखील अपमान होईल, कारण ते देखील आपल्या पिलांचं असं कधी वागत नाही. तुला पैसा हवा होता ना, मिळाला तुला तो, पण त्याच्या बदल्यात तू आपला नवा मात्र कमावून बसले. खुशाल पैसे वैभव खोटा लक्षात ठेव, हे वैभव शेवटी साथ देणार नाही. एक ती एकटी उचल ती आहे का? या घराच्या सगळी भिंत तुझा पेश करू लागतील तुझा, कारण तो अपमान केलायस मातृत्वाचा.
आणि या बापाला क्षमा लाग. चला दादा मी येतो तुमच्या बरोबर. तुमच्या हाताखाली मी त्या वाटेचे काम करेन आणि माझ्या आपल्याला सुखी ठेवायला मदत करेन. मला तुमच्या जीवनात काय करायचे बघू. मार मिळत नाही. शंकरदादाने दाखवलं. शंकरदादा तुम्ही सार वैभव देऊन देखील श्रीमंत राहिला आणि मला सार वैभव मिळून मी तरी राहिले. मला का करायचं वैभव. मला काही नको वैभव. ते तुमचं तुम्हीच घ्या. नाही एकदा दिलेलं दान परत घ्यायचं. पण मी वैभव मला जाऊन काढणार. मला नको हे वैभव. मी खूप खूप सेवा केला या कोळ्याची. मला किंमत कळली नाही याची. मला क्षमा करावं. मी कोण क्षमा करणार. तू अतुल अपराध केलास त्याची क्षमा माग. मी खूप निर्दयपणाने मागलेली तिथे. मी आता पूर्वीची आई नाही राहिली. तुझी खरोखर आई झाली आज. आतू तुला खोट वाटते. आतू तू जर मला क्षमा केलं नाही तर मला देव देखील क्षमा करणार नाही. एकदा मला हातून हात मार. आई म्हणून मारला म्हणला म्हणला. अतुल बाळ हात मार. आई अतुल अतुल बाळ अतुल देवी सकाळला ईश्वरीने वाढवला. माझं बाळ मी वाढवी. बाळ अतुल असं झालं तर तू माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी तुमचा अतुल तुमच्यापासून हिरावून घेणार नाही. त्याला आईची माया हवी होती. तू त्याला मिळाल. आता हा बंगला सारं वैभव तुमचंच आहे. त्याला खूप खूप मोठं करा शकतो. आपण उमाच्या पोत्याची पूजा करून हार घालू. जातो मी. कुठे जातो तुम्ही. खरंच कुठे जातो मी. मी येत आहे ना घेऊन येतो. दुरून पाखर घेऊन येत आहे.